महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे, त्यामुळे बाहेरील ग्राहकांना या ठिकाणचे आकर्षण निर्माण होत आहे. याचा फायदा काही बिल्डर व भूमाफियांनी उचलण्याचा चंग बांधला आहे. नवी मुंबई सिडको प्रास्ताविक खोपटा न्यू टाउन मध्ये मुंबई पासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर विकसित होणाऱ्या स्मार्ट सिटी मध्ये स्वतःच्या फ्लॅटचे मालक व्हा असे आवाहन बिल्डर व भूमाफियांकडून केले जात आहे. तसेच शिवडी नावा सेवा लिंक, रांजणपाडा रेल्वे स्टेशन, नवी मुंबई विमानतळ, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग 4B, चिरले जंक्शन या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त खास सवलतींमध्ये प्रतिगुंठ अवघा 4 लाख तसेच 100% क्लिअर टायटल असलेली जागा त्वरित खरेदी करण्याची बॅनर व काही वर्तमानपत्रात जाहिरातबाजी करून ग्राहकांना आवाहन केले जात आहे. सदरची जागा कोणाला हवी असल्यास त्यांनी फक्त 15,000 ते 1,00,000 भरून खरेदीगत करावे असे संबंधितांकडून सांगितले जात आहे. अशा प्रकारच्या बॅनर व जाहिरातबाजीच्या आमिषाला बळी पडून यापूर्वी अनेकांनी खरेदीगत करूनही त्यांची फसगत झाली असून ते पोलीस स्टेशन व न्यायालयात खेटा मारित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या ठिकाणचा विकास होतो हे जरी खरे असले तरी येथील बहुतांश जागा या सिडकोने संपादित केल्या आहेत, तर उरलेल्या संपादित करण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे सर्व ठिकाणी हाकेच्या अंतरावर असल्याचा जो दावा केला जातो तो निव्वळ खोटा दिसत आहे. आता या परिसरात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जागा मालकी हक्काच्या राहिल्या आहेत. यातील काही जागा खरेदी करून त्यावर मोठा प्रकल्प अथवा जागा प्लॉटिंग करून विकण्याचा घाट रचला जातो. त्यासाठी 15,000 ते 1,00,000 रुपये भरून खरेदीगत करण्याचे आवाहन बिल्डर व भूमाफियांकडून केले जात आहे. अशा प्रकारे कोट्यवधी रुपये गोळा झाल्यानंतर बिल्डर व भूमाफिया आपला बाड विस्तार गुंडाळून पलायन करतात, त्यानंतर खरेदीगत केलेल्यांची डोळे उघडतात. तरी आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी असल्या आमिषाला बळी न पडता याची पूर्ण खातरजमा करावी. उरणमध्ये प्रतिगुंठा 10 ते 15 लाख रुपये भाव असताना सदर जाहिरातबाजी करणाऱ्या बिल्डर व भूमाफियांना 3 ते 4 लाख रुपये गुंठा जमीन देणे कसे परवडते हा प्रमुख संशोधनाचा विषय बनलाय. तरी शासकीय यंत्रणेकडे उरणमधील जमिनीचा आराखडा असून त्यांच्याकडे कोणतीही जागा संपादित केली व कोणती जागा शेतकऱ्यांच्या मालकीची आहे याची इत्यंभूत माहिती आहे, तरी त्यांनी ती माहिती जर प्रसिद्ध केली तर नक्कीच याचा फायदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होईल असा विश्वास वाटतो. निर्भीड शोध साठी घनश्याम कडू उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.